थैंक यू सो मच। आप लोगों ने ये प्यार भरी तालियां बजाई, इससे हमारी हौसला अफजाई हो चुकी है। थैंक यू सो मच, थैंक यू सर। आजच्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि अतिथीगणांचं स्वागत। सर्वात प्रथम आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील। आपल्या अतिशय लोकप्रिय डॉक्टर भारती लव्हेकर, आमदार वर्सोवा विधानसभा। आजच्या या कार्यक्रमाचं सर्व श्रेय ज्यांना जातं आणि असंख्य महत्त्वाचे उपक्रम जे आपल्या वर्सोव्याला घडवत आहेत त्या आपल्या डॉक्टर भारती लव्हेकर। स्वागत करतायत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं। संपूर्ण वर्सोव्याकडून त्यांचं कडकडाटीने आपण स्वागत करूया, टाळ्या होऊन जाऊ द्या। स्वागत आहे आमदार माननीय श्री विनायकराव मेटेजी यांचं, अध्यक्ष शिवस्मारक समिती महाराष्ट्र राज्य। स्वागत करतील योगीराजजी दाभाडकर, नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष के पश्चिम बीएमसी। धन्यवाद। स्वागत आहे माननीय श्री विनायकराव पात्रुडकर, संपादक दैनिक लोकमत मुंबई। स्वागत करतील रंजनाताई पाटील, नगरसेविका वॉर्ड 56। और इस दिल में क्या रखा है वसूल ते संगीताचे डॉन, अरे दीवानो मुझे पहचानो, प्रसिद्ध संगीतकार श्री आनंदजी यांचं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटेजी, आपले अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम अशा आमदार डॉक्टर भारतीताई लव्हेकर, लोकमतचे संपादक विनायकजी पातुडकर, ज्येष्ठ सिनेनिर्माते सुभाष घईजी, ज्यांनी अनेक वर्ष आपल्याला सुमधुर संगीत दिलं, ते श्री आनंदजी, आमचे तानाजीराव शिंदे, योगीराजजी दाभाडकर, रंजनादाई पाटील, डॉक्टर गोपालकृष्ण, अनिश मकवाणी। या ठिकाणी वर्सोवा गौरव पुरस्काराने ज्यांना आपण सन्मानित केलं ते श्री साजिद नारियाडवाला, श्री बोनी कपूर, श्रीमती सलमा आगा, डॉक्टर निशिगंधा वाड, श्री भरत यादव, श्री राजू यादव, श्री अजय कौल, श्री मनोहर कुंभेसकर, डॉक्टर एस के गुलचंदानी, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, आपले सर्वांचे लाडके गायक आणि जे या ठिकाणी पोचू शकले नाहीत परंतु त्यांच्या पत्नी या ठिकाणी आल्या, असे भोजपुरी चित्रपटाचे अभिनेते श्री रवी किशनजी या ठिकाणी मंचावर उपस्थित, सर्व महानुभाव
आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी भारतीताईंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की गेल्या 4 वर्षामध्ये वर्सोवा महोत्सव हा सातत्याने या ठिकाणी आयोजित करून या भागामध्ये या महोत्सवाच्या नावानं वर्सोव्याचं एका नवीन पद्धतीनं ब्रँडिंग करण्याचं काम हे भारतीताईंनी केलं। खरं तर वर्सोवा ही नररत्नांची खाण आहे, या मंचाकडे आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येतं इतक्या विविध क्षेत्रातली सर्व मंडळी ही वर्सोव्यामध्ये राहतात। पण वर्सोव्याचं हे जे काही स्वरूप आहे, हे स्वरूप सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे, त्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे। शेवटी एखाद्या भागामध्ये त्या भागाची जी काही किंमत असते तिथल्या बिल्डिंग्सनी असते, तर तिथे कोण राहतं याच्यावर असतं। आणि मला असं वाटतं की वर्सोव्यामध्ये ही सर्व नररत्न राहतात आणि माझ्यासमोर बसलेली देखील सर्व रत्न या ठिकाणी राहतात। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की वर्सोवा फेस्टिवल एक अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे। खरं तर या फेस्टिवलच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात, विविध प्रकारचे फूड स्टॉल्स या ठिकाणी असतात, अनेक चांगले कार्यक्रम होतात। इथला जो लोकल टॅलेंट आहे त्या टॅलेंटला देखील मोठ्या प्रमाणात वाव मिळतो। आणि एकूणच या भागाच्या आमदार म्हणून आपल्या भागातल्या सर्व समाजातल्या लोकांना सोबत घेऊन आणि त्याचं अभिसरण करण्याचं काम हे भारतीताई या ठिकाणी करत असतात। अरे आवाज कमी करून दे बघा। आणि मला असं वाटतं की एकूणच जर भारतीताईंचं काम आपण बघितलं तर महिलांकरता असेल, साफसफाई करता असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवांमध्ये महोत्सवांमधलं काम असेल, एक अत्यंत जागरूक अशा प्रकारच्या त्या लोकप्रतिनिधी आहेत। वर्सोव्याच्या विविध प्रश्नांकरता सातत्याने विधानसभेमध्ये त्या केवळ आवाजच उचलत नाही तर त्याचा पाठपुरावा करतात। आज ज्या अनेक बाबी त्यांनी सांगितल्या आणि त्या प्रत्येक बाबीचं क्रेडिट त्यांनी मला दिलं, हे माझं क्रेडिट बिलकुल नाही, हे क्रेडिट जर कोणाचं असेल तर ते भारतीताईंचं आहे, कारण त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात। आज ड्रेजिंगसारखं जे काम सुरू झालं आणि त्याला एवढा पैसा मिळाला, हा यापूर्वी अनेक लोक प्रयत्न करत होते पण त्याचा पाठपुरावा नव्हता। भारतीताईंनी योग्य प्रकारचा पाठपुरावा केल्यामुळे आज ते ड्रेजिंगचं काम आपण त्या ठिकाणी सुरू केलं, किंवा अगदी आमच्या कोळीवाड्यांचं सीमांकन असेल। आता भारतीताई, आपण तर राज्य सरकार म्हणून आपलं काम केलंच, पण त्याहीपेक्षा केंद्र सरकारने आता CRZ चे नवीन नियम हे लागू केल्यामुळे आमच्या कोळीवाड्यांचा विकास करण्याकरता जो मार्ग होता तो आता सुकर झाला आणि आमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं विकास करता येईल। आणि त्यातनं मला असं वाटतं की त्यांच्याही जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला घडवता येईल। आज खरं तर ज्या गोष्टी झाल्या त्या देखील भारतीताईंनी सांगितल्या आणि अनेक गोष्टींची मागणी देखील त्यांनी केली। आणि साहजिकच आहे की ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री या ठिकाणी येतो त्यावेळी त्याच्यासमोर जर मागण्या मांडल्या जाणार नाहीत तर कधी मांडल्या जातील। पण भारतीताई, तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे, यापूर्वी देखील तुम्ही जेवढ्या मागण्या मांडल्या त्या प्रत्येक मागणीला आम्ही सकारात्मकच होकार दिलेला आहे। त्याच्यामुळे याही मागण्या तुम्ही ज्या मांडलेल्या आहेत, मग ते पोस्ट ऑफिसच्या संदर्भात असो ते एस्केलेटर तर आपली मंजूरच झाली आहे, आपण म्हटलं ते खरं आहे की आता त्या सगळ्या रांगेमध्ये आपला नंबर कधी येईल एवढाच प्रॉब्लेम आहे। तर ठीक आहे, मी पियुष गोयलांचे बोलून त्यांना तुमचा नंबर पहिला लावायला सांगेन आणि लवकरात लवकर तुमची एस्केलेटर जी आहे ती कशी त्या ठिकाणी तयार होईल आणि माझ्यावरही जबाबदारी ना मी मागे त्याच्या संदर्भात तुमच्या म्हणण्यावर मी स्वतः त्याची अनाऊन्समेंट केली, मग आपण पियुषजींशी बोललो, आता त्यांनी मंजूर केली तर पुढच्या वर्सोवा उत्सवाला येईल त्यावेळी ती पूर्ण देखील झाली पाहिजे ना, नाहीतर लोक म्हटले दरवेळेस येतात आणि नुसत्या घोषणा करून जातात। पण एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की आज वर्सोवा महोत्सवाकरता मी आलो तर मला 1.25 तास लागला, मंत्रालयातून मी निघालो, पण 1-2 वर्षामध्ये मी मेट्रोने या ठिकाणी येईल ते मला फार वेळ लागणार नाही। आणि साधारणपणे 2023 साली मी मंत्रालयातून निघेल, कोस्टल रोडनी वरळीला येईल, वरळी बांद्रा सिलिंगनी बांद्र्याला येईल आणि बांद्रा वर्सोवा सिलिंगनी वर्सोव्याला येईल। म्हणजे केवळ मात्र 30 मिनिटांमध्ये मी नरीमन पॉईंटपासून आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे पुढच्या 5 वर्षाच्या कार्यक्रमाचं बुकिंग
आजच मी घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमांना मी या ठिकाणी निश्चितपणे येणार आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्याच नेतृत्वात कारण तुम्ही इतकं चांगलं काम करताय की वर्सोव्याची जनता ही तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभी राहणार आणि त्यामुळे तुमच्याच नेतृत्वात हा कार्यक्रम हा या ठिकाणी होत राहील. खरं तर आज मंचावर ज्यांचा आपण सत्कार केला ही सर्व मंडळी अशी आहेत की यांच्या प्रत्येकाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला एकेका व्यक्तीबद्दल तासन तास बोलता येईल इतकं मोठं काम या प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये केलं आहे. आणि खरं तर इथे तर मगाशी काय आपले बेटे साहेब म्हणाले की बॉलिवूडचा हब तयार करा. जिवंत हब तुमच्याकडे असताना नवीन हब मागता कशाला? वर्सोव्यामध्येच बॉलिवूड आहे त्याच्यामुळे बॉलिवूडचा जिवंत हब तुमच्याकडे आहे त्यामुळे दुसरा हब करण्याची आवश्यकता नाही आहे. तथापि जरूर त्या संदर्भात काही आपल्याला विचार करता आला तर आपण करूया. मी या निमित्ताने भारतीयांची फार मागणी होती की SVP नगर ते अमरनाथ नगर या अमरनाथ टाउन या पुलाचं आज भूमिपूजन व्हावं. पण भारतीयांनी माझा एक नियम आहे, मी नियम तोडून काही भूमिपूजन करत नाही. हे खरं आहे की ह्या जो पूल या ठिकाणी होतोय भारतीयांनी पाठपुरावा केला त्यामुळेच हा पूल होतोय. मी स्वतः त्यांच्या पाठपुराव्यानंतर जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तुमच्या बजेटमध्ये हा त्या ठिकाणी पूल घ्या आणि हा पूल पूर्ण करा आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी आलो नाही तरी देखील त्याचं क्रेडिट तुमचं आहे, ते दुसऱ्याला नाही आहे, कारण पाठपुरा तुम्ही केलेला आहे त्याच्या संदर्भातला. मला असं वाटतं की आपण तसंही भारतीय जनता पक्षात आपलं एक ठरलेलं आहे, काम करत जायचं, क्रेडिटचं आपण कधी चिंता करत नाही. क्रेडिट लोक आपल्याला देत असतात कारण लोकांना माहिती असतं. आता आम्ही अनेक कार्यक्रम करतो, अनेक कामं करतो, दुसरेच लोक जाऊन नारळ फोडून टाकतात पण लोकांना समजतात नारळ फोडल्याने काही कोणाचं स्वामित्व कोणाला मिळत नाही. त्यामुळे या पुलाचं क्रेडिट पूर्ण तुमचं आहे, ते तुम्हालाच मिळेल आणि योग्य वेळी त्याच्या संदर्भातलं जे काही काम आपल्याला पुढचं करायचं आहे ते देखील आपण करू. आपल्या स्टेडियमच्या संदर्भात देखील मी MMRDA कळवलेलं आहे की MMRDA त्या संदर्भात लक्ष घालावं, जरूर ते काम देखील या ठिकाणी आपण निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्व वर्सोवा गौरव पुरस्कार प्राप्त असलेल्या आमच्या या नररत्नांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये उत्तमोत्तम कार्य करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्सोवा महोत्सव 2019 आताचा हा कार्यक्रम एक अल्पविराम, पण इथे हा कार्यक्रम कंटिन्यू राहणार आहे. ऑर्केस्ट्रा आपली सगळी कलाकार मंडळी इथे आहेत. आलेल्या आजच्या सर्व प्रमुख पाहुणे आणि सर्व आपल्या गेस्टना धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आता आपण ऑर्केस्ट्रा कलाकार आणि वर्सोवा फेस्टचे इतर सर्व कार्यक्रम याचा आस्वाद घेऊया. बहुत अच्छा कार्यक्रम था एंड दिस विल एनकरेज ऑल द वर्सोवा रेजिडेंट्स टू कंट्रीब्यूट फॉर दिस रीजन. सर इसके अलावा सर आपने दूसरी जगह फिल्म बन रही है